कोकणामध्ये शिमग्याची मोठी परंपरा आहे आणि इथल्या सण उत्सवाचे रंगढंग हे डोळे दिपवणारे असतात. सिंधुदुर्गमधील कुडाळ नेरूर गावच्या शिमगोत्सवाची अशीच एक अनोखी परंपरा आहे. नेरूर गावचा हा पारंपरिक रोंबाट मान उत्सव शिमग्याच्या तिसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडला. गावातील सायाचे टेम येथे हा उत्सव दरवर्षी पार पडतो, मात्र गेली 2 वर्षे कोरोनामुळे मांड उत्सव झाला नव्हता. गेली 2 वर्षे कोरोनामुळे मांड उत्सव झाला नव्हता. नेरूरचा रोंबाट उत्सव हा अगदी साता समुद्रापार पोहोचलाय. हा उत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. यावर्षी या उत्सवाला तुफान गर्दी झाल्यानं उत्सवाला एखाद्या यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं. पौराणिक कथांवर आधारित चित्ररथ हे या रोंबाट उत्सवाचे वैशिष्ट्य असते. तसेच स्थानिक नागरिकसुद्धा वेशभूषा करून या रोंबाट महोत्सवात सहभागी झाल्याचे दिसून येतात. तर येथील बाल कलाकार देखील विविध सोंगे आणि मुखवटे तसेच चित्रविचित्र पोशाख परिधान करून यात सहभागी होतात. यावेळी श्री शंकराचे विराट रूप, इंद्र रावण युद्ध, अंधकासुर वध, शिशुपाल वध, विश्वाचा मूलाधार गणपती तसेच 12 ज्योतिर्लिंगांसह शिवशंकर दर्शन असे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादर केलेले देखावे प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे असतात. पाहुयात नेरूर गावातील सायेचा टेंब येथील मांड उत्सवातील काही क्षणचित्रे.